न्यूज लाइन अचूक वेधक। कराड शहरात कायदा आणि नियमाबाबत कभी हा कभी ना असे वातावरण पाहायला मिळत आहे। प्रशासनाला जेव्हा केव्हा नियम व शिस्त याची आठवण होते त्या प्रत्येक वेळी नागरिकांना शिस्तीचे वावडे वाटते व प्रत्येकालाच आपल्या मनासारखे घडावे असे वाटते। कराड शहरात वारंवार उद्भवणाऱ्या वाहतूक कोंडीवरती कायमस्वरूपी उपाय काढण्यासाठी प्रशासनाने अचूक आणि योग्य पावले उचलली आहेत। मात्र सध्या कराड शहरामध्ये जो प्रलंबित हॉकर झोनचा प्रश्न असेल तो प्रश्न मिटतोय नाही मिटतोय तोपर्यंत अजून तो प्रश्न पूर्णपणे मिटलेला नाही। आज देखील हातगाडा व्यावसायिकांची एक मागणी वेगळी आहे, नगरपरिषदेने दिलेला प्रस्ताव देखील वेगळा आहे। तरी देखील यावरती समन्वयातून भूमिका निघण्याची चिन्ह आहेत। दरम्यानच्या काळामध्ये कराड एसटी स्टँड परिसरामध्ये जो रिक्षा गेटचा मुद्दा उपस्थित झालेला आहे, या मुद्द्यावरून जे वातावरण आज पाहायला मिळत आहे त्यावरून कराड शहराला शिस्तीचे वावडे आहे आणि इथं प्रत्येकालाच आपल्या मनाप्रमाणे काहीतरी घडावं असं वाटतं आहे। मात्र याचा सुवर्णमध्ये साधणार का ते येणाऱ्या काळात आपणाला पाहावे लागेल। काही करूच नका कारण ते तुम्हाला शक्यच नाही। आम्हाला विश्वासात न घेता जर काय करायचं झालं तर ते वेगळं चित्र घडेल। माझ्याकडे बघा सर, मी तुम्हाला बोलतोय, खाली बघू नका। ते वाचल्यानंतर मी तुम्हाला दिलंय, ते वाचायसाठीच दिलंय, ते निवांत तुम्ही वाचू शकता। मी आलोय तुमच्यासाठी इथं 10 मिनिट थांबलोय, जवळजवळ अर्धा तास थांबलोय। ते तुमचं आज शूटिंग चाललं होतं, कुठल्या पिक्चरचं मला माहीत नाही आहे। तुम्ही कराडचं एक तर विध्रुवीकरण केलंय, आमचं करायचं अच्छेला। आम्हाला अगोदर सानिधात घ्या, महत्त्वाचे सगळं आम्हाला अगोदर बोला आणि नंतर करा। उगत काहीतरी कसली दादागिरी खपवून घेणार नाही ही भाषा तुम्हाला सांगतो। चला चला। द न्यूज लाइन अचूक वेधक।